आजपासून 3 दिवस लसीकरण बंद करण्यात आलंय। लसींचा साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आलंय। लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यातही लसीकरण ठप्प आहे। लसींचा साठा उपलब्ध नसल्याने मुंबईत आजपासून 3 दिवस लसीकरण बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। राज्यभरामध्ये 1 तारखेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे, मात्र लसींचा साठाच उपलब्ध नसल्यानं 3 दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतलाय। दरम्यान आजपासून 3 दिवस साठा बंद असून आता सोमवारीच लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान साठा किती उपलब्ध होतो आणि किती लसीकरण केंद्र सुरू होतात याबाबतची अद्यापही साशंकताच आहे। लसींचा साठा वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं मुंबई महानगरपालिकेला लसीकरण केंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल पाटील आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत लसीकरण केंद्रावरून। विशाल, काय अधिक माहिती आहे? मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत, नागरिकांची गर्दी आहे का, नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे का, नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच, खरं तर काल आपण मुंबईतील चित्र पाहिलं होतं की लसीकरण केंद्रांवरती मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली होती। मोठ्या प्रमाणात मुंबईकर नागरिक जे आहेत ते बाहेर पडले होते, प्रशासनाची तारांबळ उडालेली। आणि आज मुंबईत अशी स्थिती आहे की मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद आहेत। लसीचा साठा नसल्यामुळे सर्व लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद आहेत। आत्ता मी मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र म्हणजे बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर ज्याची कॅपॅसिटी जी आहे ती जवळपास 10 ते 15 हजार दिवसाला लोक या ठिकाणी लसीकरण होतं। आणि आजची जर स्थिती आपण या ठिकाणी पाहिली तर पूर्णपणे शुकशुकाट जो आहे तो या लसीकरण केंद्रावरती पाहायला मिळतो। खरं तर हा संपूर्ण परिसर जो आहे ज्यावेळेला लस देण्यात येते त्याला गजबजलेला असतो, मोठी कसरत असते, पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित असतं। आणि आज जर आपण बघायला गेलं तर पूर्णपणे लसीकरण केंद्र जे आहे या लसीकरण केंद्रावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय। जो मेन रस्ता आहे बीकेसीचा त्या ठिकाणीच बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, लोकांना प्रवेश देण्यात येत नाही आहे। आणि आजच्या घडीला या ठिकाणी कोणताही मुंबईकर आहेत जे लसीकरणासाठी आलेले नाहीत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर लसीचा साठा नेमका कधी येणार याबाबत आज मुख्यमंत्री जे संवाद साधणार आहेत याच्यामध्ये माहिती देतील। मात्र ज्या प्रकारे मुंबईतील लसीकरण केंद्र बंद पडतायत लस नसल्या कारणानं आणि मुंबईकरांचा ज्या प्रकारे लसीचा प्रतिसाद लस घेण्यासाठी प्रतिसाद आहे तो पाहता आज राज्याचे मुख्यमंत्री नेमकं या बाबतीत काय बोलणार आहेत हे पाहावं लागेल। नेमक्या कोणत्या कंपनींचा लसीचा साठा महाराष्ट्र राज्याला मिळतो हेही पाहावं लागेल। आणि एकंदरीत आजची जर स्थिती बघितली तर मुंबईतील लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद आहेत। आणि अशी एक माहिती मिळते की गेले अजून येणारे 2-3 दिवस ही लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद असण्याची शक्यता आहे। कारण का महाराष्ट्र राज्याला लसीचा साठा लसीचा पुरवठा जो आहे तो होताना दिसून येत नाही, ती या बाबतीतच आज मुख्यमंत्री जे आहेत ते बोलण्याची शक्यता सुद्धा आहे। सुरेश सर, लसींचा साठा अद्याप उपलब्ध झालेला नाही मात्र नागरिक मोठ्या प्रमाणे गर्दी करत आहेत, 18 वर्षावरील व्यक्तींना आता लस देण्यात येणार आहे त्याची काय तजवीज झाली आहे का? नक्कीच, खरं तर राज्य सरकारचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होती की सद्यस्थितीला 18 ते 44 वयोगटाला लसीकरण महाराष्ट्र राज्यात होणार नाही, मात्र ते लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर लसीचा साठा बघता 18 ते 44 या जो वयोगट या मध्ये जे मोडणारे नागरिक आहेत त्यांची मोठी गर्दी होऊ शकते, लसीचा साठा अत्यंत कमी आहे, त्यामुळे लसीकरण अवघ्या 1-2 तासात बंद पडू शकतं। जी आजची स्थिती मुंबईत आहे राज्यात आहे लसीकरण केंद्र सर्व बंद झालेले अशी स्थिती जी आहे ती लस आल्यानंतर सुद्धा होऊ शकते। त्यामुळे या बाबतीत आज मुख्यमंत्री नेमकं काय बोलतायत, नेमकी कोणत्या कंपनीला किती लसींची ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारला महाराष्ट्र राज्याला ही ऑर्डर नेमकी किती दिवसात मिळणार आहे, या लसीचा साठा किती दिवसात मिळणार याची सुद्धा घोषणा मुख्यमंत्री करतील। मात्र सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील आणि राज्यातील अनेक लसीकरण केंद्र ही बंद आहेत। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो आहोत की मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र आज बंद आहेत।
लसींचा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्यात आलेली आहे। 18 वर्षांवरील व्यक्तींचं 1 तारखेपासून लसीकरण करावं असा केंद्रानं आदेश दिला असतानाही हे लसीकरण महाराष्ट्रात होईल की नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाही आहे। मुख्यमंत्रीच यावर आज प्रकाश टाकण्याची शक्यता आहे।